SBN मराठीच्या दणक्याने कमळाची साडी परिधान करून आचारसंहिता भंग करणाऱ्या सांगलीच्या महापौर संगीता खोत यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून पक्षाकडून ही कारवाई होण्याची शक्यता आहे. सांगली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरज मतदारसंघातील मतदान केंद्रावर शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. 3 ते 4 ठिकाणी वोटिंग मशीन व व्हीव्हीपॅट मशीनमध्ये बिघाड आल्यानं काही काळ मतदान प्रक्रिया थांबवण्यात आली होती. सहाय्यक निवडणूक अधिकारी यांनी तात्काळ मशीन बदलून निवडणूक प्रक्रिया सुरळीत ठेवली. मिरज उपविभागीय पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवल्यानं कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. नमस्कार. आज लोकसभा 44 सांगली का जो मतदार संघ है वहाँ पे शांतापूर्वक जो मतदान है वो संपला झाला. इसके लिए सबसे पहले जो हमारे रेवेन्यू डिपार्टमेंट वसूल डिपार्टमेंट है, एआरओ मैडम है, तहसीलदार साहब हैं, उन्होंने बहुत अच्छी तरह से इस ऑर्गेनाइजेशन को अच्छी तरह से प्लान किया, अच्छी तरह से डिस्ट्रीब्यूशन किया ईवीएम मशीन का, और इन टाइम कल सारा बंदोबस्त अपने अपने ठिकान पे पहुंच गया था. उसके बाद कहीं भी हमारे 12 पुलिस जोन थे और 12 पुलिस जोन के 12 सेक्टर अधिकारी कंटिन्यूसली पेट्रोलिंग पे थे और कहीं भी कोई मारामारी का, गर्दी का ऐसा इंसिडेंट का ही नहीं. फक्त एक आचार संहिता भंगचा गुन्हा दाखिल झाला आहे. अजून शांतता आहे. माझा थँक्स आहे सर्वांना, सर्व पोलीस कर्मचारी, सर्व महसूलचे सहकारी अधिकारी आणि कर्मचारी, आणि मिरजेचे नागरिकांना मारा शुक्राना आहे. तुम्ही काही चांगला सहयोग केला आहे. थँक्स. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांचे भवितव्य मतपेटीमध्ये बंद झाले. या मतपेटा सीलबंद केलेल्या केंद्रावरून कर्मचाऱ्यांनी मिरज शासकीय गोडाऊन येथे जमा केल्या. याची माहिती किरण कुलकर्णी यांनी दिली. सांगली लोकसभा मतदारसंघामधील 281 मिरज मतदारसंघातील 1326 मतदान केंद्रांमध्ये मतदान प्रक्रिया ही अतिशय शांतपणे सुरळीतपणे पार पडलेली आहे. 1-2 मशीन्स बदलण्याचे जे प्रकार म्हणजे करावी लागलेली आहे तर त्यामध्ये ज्या किरकोळ त्रुटी होत्या त्यामुळे त्या बदलाव्या लागल्या, परंतु आम्ही तात्काळ मशीन बदलून मतदानाची प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडलेली आहे. याकरिता जो बंदोबस्त नेमण्यात आलेला होता त्याकरिता माननीय DYSP सर गिल सर आणि त्यांची सर्व टीम यांनी देखील अतिशय मोलाचं काम केलेलं आहे. त्याचबरोबर सर्व मतदान कर्मचारी, बूथवर असणारे मतदान प्रतिनिधी आणि सर्व जनता यांच्या सहकार्याने मिरज मतदारसंघामध्ये मतदानाची प्रक्रिया ही शांतपणे पार पाडण्यात आलेली आहे. त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर B.S. भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज.